मी याच्यावर काय बोलतो, मूळ तक्रार आणि मूळ कारवाई जी आहे ती महाराष्ट्र पोलिसांची आहे, नागपूर पोलिसांची आहे. जजेसची खोटी कंप्लेंट करण्याच्या संदर्भात देखील शिक्षा झालेली आहे. ते शेवटी अलीकडच्या काळामध्ये राष्ट्रवादी असेल, काँग्रेस असेल आणि शिवसेना असेल यांच्यामध्ये अल्पसंख्याक मतं मिळवण्याकरता एक चढाओढ लागली आणि त्यातनं अशी वक्तव्य या ठिकाणी येतात. महाविकास आघाडीचे 90% आमदार नाराज आहे असं तुम्हाला पण वाटतं का? नाही, मी याच्यावर काय बोलतो, मी देखील माध्यमांमध्येच हे बघितलेलं आहे की एका जमिनीच्या प्रकरणामध्ये या नागपूरच्या पोलिसांनी त्यांच्या विरुद्ध एक गुन्हा दाखल केला होता, ज्या गुन्ह्यामध्ये ईडीला तक्रार झाली आणि त्या गुन्ह्यामध्ये ईडीने त्यांच्यावर कारवाई केली आहे. पण मूळ तक्रार आणि मूळ कारवाई जी आहे ती महाराष्ट्र पोलिसांची आहे, नागपूर पोलिसांची आहे, त्याच्यावर आधारितच ईडीने कारवाई केली आहे. यात सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की त्यांच्याविरुद्ध 2005 खूप मोठ्या प्रमाणात तुम्हाला कल्पना आहे की वेगवेगळ्या प्रकारचे FIR आहेत आणि एवढंच नाही तर वेगवेगळ्या जजेसची कंप्लेंट खोटी केल्याबद्दल त्यांच्याविरुद्ध कंटेम्प्ट ऑफ कोर्ट मुंबई उच्च न्यायालयात झाला, त्यांनी त्यांना शिक्षा दिली, सर्वोच्च न्यायालयामध्ये गेल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने ती शिक्षा का वाढवण्यात येऊ नये अशा प्रकारचा निर्णय दिला आणि आता सर्वोच्च न्यायालयामध्ये ते प्रलंबित आहे, त्यामुळे त्यांना जजेसची खोटी कंप्लेंट करण्याच्या संदर्भात देखील शिक्षा झालेली आहे. मला असं वाटतं की जे काही कायदेशीर आहे ते कायद्याने या ठिकाणी होईल आणि तेच ED करते.